नमस्कार, मी प्रणव। इंडिया टीव्ही न्यूज मराठीच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत। पाहूया शहरातील काही ठळक घडामोडी। लग्नाआधी मी नोकरी करायचे, आता घरीच असते असे सांगताना बऱ्याच जणी अवघडतात, मात्र काही जणी हेच वाक्य अभिमानाने सांगतात। मी स्वयंसिद्ध आहे अशी स्वतःची ओळख करून देतात। आपण नोकरी करत नसलो तरी देखील आपल्यातील अंगभूत कौशल्याला चालना देत अर्थार्जन करू शकतो हे त्या स्वयंसिद्धा दाखवून देतात। स्वयंसिद्ध अर्थात अशा महिला ज्या स्वतः स्वावलंबी बनतात आणि इतरांना रोजगार देऊन त्यांनाही स्वावलंबीपणे जगायला शिकवतात। हे लक्षात घेता आशिष दामले यांनी ताईज किचन ही संकल्पना नागरिकांसमोर मांडली। 22 जुलै रोजी अजित पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दामले यांनी ताईज किचन हे पौष्टिक आणि दर्जेदार जेवण अल्पदरात मिळणारं जेवण नागरिकांना उपलब्ध करून दिलं। आजची महागाई लक्षात घेता चक्क 2 रुपये प्रति चपाती तर 4 रुपये भाजी कॅप्टन दामले यांनी नागरिकांना उपलब्ध करून दिल्या आहेत। 22 जुलै रोजी सकाळी 11 वाजता ताईज किचनचे उद्घाटन माजी आमदार हेमंत टकले, बालाराम पाटील, माजी खासदार संजीव नाईक आणि दत्ता बाळ सराफ यांच्या हस्ते होणार आहे। नमस्कार, दिनांक 22 जुलै रोजी अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त ताईज किचन ही संकल्पना महाराष्ट्रात प्रथमच बदलापूरमध्ये आम्ही सुरू करतोय। या संकल्पनेअंतर्गत भाजी 4 रुपयामध्ये आणि पोळी 2 रुपये हे या किमतीमध्ये सर्वसामान्य लोकांसाठी उपलब्ध करून देण्यात येईल। ज्या पद्धतीने आपल्याला माहिती आहे की तमिळनाडूमध्ये अम्मा किचनची कन्सेप्ट आहे किंवा आत्ताच आंध्र प्रदेशमध्ये अण्णा कॅन्टीन लॉन्च झालं आहे, परंतु हे तिथलं शासन चालवतं। त्याच मॉडेलच्या धर्तीवर गायत्री चॅरिटेबल ट्रस्ट आणि युवाराज प्रतिष्ठान यांच्याकडनं आम्ही यांच्या संयुक्त विद्यमानाने हा ताईज किचन हा कन्सेप्ट सुरू करतोय आणि मला वाटतं महाराष्ट्रात पहिल्यांदाच हा कन्सेप्ट त्या ठिकाणी सुरू होतोय आणि हा मॉडेल होईल। आणि जर हे यशस्वी पद्धतीने आम्ही चालू शकलो तर मला वाटतं पूर्ण महाराष्ट्रभरात ह्याचं अनुकरण नक्कीच होईल। तर या होत्या इंडिया टीव्ही न्यूज मराठी। तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता, 9320420420। तर आता वेळ आली आहे निरोप घेण्याची। धन्यवाद।